हिंगणा मित्र परिवारातर्फे भोजनदान सेवा एक महिन्यांपासून सुरू। लॉकडाऊन समाप्तीपर्यंत सुरू ठेवण्याचा मानस। कोरोनाच्या प्रादुर्भावाने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या त्रस्त नागरिकांकरिता हिंगणा मित्र परिवारातर्फे गेल्या एक महिन्यापासून भोजनदान सेवा सुरू असून लॉकडाऊन समाप्तीपर्यंत सुरू ठेवण्याचा मानस आहे। हे भोजनदान हिंगणा परिवारातर्फे लोकवर्गणीतून दिनांक 23 मार्च पासून सुरू करण्यात आली असून दररोज सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सुमारे 500 लोकांना भोजन वितरण केले जात आहे। आता हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत ते गजानन नगर, कार्तिक नगर, राजीव नगर, भीम नगर, पंचशील नगर, बागदरा, बहुजन नगर, अमर नगर, नीलोह येथील सुमारे 1 लाखांपेक्षा अधिक लोकांनी भोजनदानाचा लाभ घेतला असून लॉकडाऊन समाप्तीपर्यंत भोजनदान सेवा सुरू ठेवण्याचा हिंगणा मित्र परिवार संयोजन समितीचा मानस आहे। या भोजनदान सेवा कार्याकरिता दानकर्त्यांनी यथाशक्ती सहकार्य करण्याचं आवाहन भोजनदान सेवा संयोजन समितीचे प्रमुख समाजसेवक सोनूभाऊ भगत, समाजसेविका अवंती भगत, चेतन रोकडे, रसिका रोकडे, मनीष गिरी, प्रीती गिरी, गजूभाऊ दोडके, पायल दोडके, पराग रामटेके, नितीन बेंदले, निशा बेंदले, श्रीपाद भुसारी, मुकुल मदनकर, ढगे साहेब आदींनी सहकार्य केले आहे। नागपूरवरून सह्याद्री लाईव्हसाठी सतीश भालेराव। शारीरिक उपाय जे होते या सर्वांच्या सहकार्यातूनच ही संकल्पना निर्माण झाली। बरं, आणि थोडं वाटलं की आपलंही काहीतरी ऋण आहे समाजाप्रती, ते कर्ज थोडं थोडं फेडण्याचा हा छोटासा एक प्रयत्न। बरं, गरजू लोकांपर्यंत त्या अन्नधान्याची सुविधा, एक वेळची जेवणाची सोय, ते आपण गेला सातत्यानं। तो लॉकडाऊन आहे 17 तारखेपर्यंत वाढण्यात आला आहे, तर तुमची ही जी उपक्रम आहे 17 तारखेपर्यंत चालेल का मग? हो नक्कीच, अजूनपर्यंत आमच्याकडे जे काही दानकर्ते उपलब्ध झालेले आहे त्यांच्या उदार अंतकरणामुळे हा जो अन्नदानाचा जो उपक्रम आहे हा निश्चितपणे आम्ही 17 तारखेपर्यंत पार पाडू। नक्कीच नक्कीच पार पाडू। धन्यवाद ताई।